राजकुमार तिरवान यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया कृषी क्षेत्रामधील महत्त्वाचे असे अभ्यासक्रम कारण कृषी क्षेत्रामध्ये कोणत्या व्यावसायिक संधी आहे याबद्दल आपल्या मनात काय आहे ते आपण यामध्ये अभ्यासूया कृषी क्षेत्राकडे एक उद्योग किंवा व्यवसाय म्हणून पाहण्याचा नवा दृष्टिकोन आता निर्माण होत आहे कृषी क्षेत्रासाठी प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी देशात त्रेपन्न कृषी महाविद्यालये तयार करण्यात आली आहे पाच अभिमत विद्यापीठ व एक केंद्रीय कृषी विद्यापीठ कार्यरत आहे आता पारंपरिक शिक्षणाची वाट सोडून अनेक सुशिक्षित युवक कृषी क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी शोधत असून युवकांचा कल कृषी क्षेत्राच्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे ॲग्रिकल्चरकडे जाण्यासाठी वाढलेला आहे कृषी क्षेत्रामध्ये डिप्लोमा दहावीनंतर तीन वर्षाचा डिप्लोमा पदवी अभ्यासक्रम पदव्युत्तर आणि पी एच डीपर्यंत शिक्षण घेता येते आपल्याला कोणत्या करिअरच्या संधी आहे ते बघू आपल्याला कृषी महाविद्यालयामध्ये कृषी विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून प्राध्यापक म्हणून होता येते तर शास्त्रज्ञ म्हणूनसुद्धा होता येते कृषी भारतीय कृषी अनुसंशोधन केंद्रामध्ये प्राध्यापक ते या केंद्रावर अधिकारी म्हणूनसुद्धा आपली निवड होऊ शकते राज्य सरकारच्या ग्रामसेवक ते कृषी अधिकारी या विविध पदावर नियुक्ती होऊ शकते कृषी निविष्ठांचे दुकानं आणि कृषी निविष्ठा म्हणजे खतं रसायनं विकण्याचा आपण व्यवसाय करू शकतो तर मित्रांनो आपण समजून घेऊया करिअर इन ॲग्रिकल्चर महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठ आहे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली यामध्ये कृषी विद्यापीठनं कृषीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण हरितगृह फळभाज्याची निर्मिती पशुपालन शेती अभियांत्रिकी अवजारे व कृषी जलव्यवस्थापन कृषी पर्यटन या अनेक क्षेत्रामध्ये कृषी चे अभ्यासक्रम उपलब्ध आहे तर मित्रांनो आपल्याला माहिती असेल की मग प्रवेश प्रक्रिया कशी असते या अभ्यासक्रमांना यम एच सीई टी म्हणजे जी सीई टी परीक्षा होते महाराष्ट्राची त्या प्रवेश परीक्षेच्या गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जातात त्यासाठी बारावी विज्ञान शाखेमध्ये भौतिकशास्त्र जीवशास्त्र रसायनशास्त्र गणित व इंग्रजी हे सर्व विषय घेऊन उत्तीर्ण होण्याची योग्यता हवी काही अभ्यासक्रमासाठी बारावीला गणित किंवा जीवशास्त्र हे विषय नसले तरी चालतात आणि अतिरिक्त गुण मिळते आहे जर तुमच्याकडे शेती असेल तर दहा अतिरिक्त गुण सातबाराचा बाराचा उत्तरा असेल तर बारा अतिरिक्त गुण खेळ एन सी सी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा या गुणवत्तावान विद्यार्थ्यांना दर्जानुसार त्याला वीस गुण जास्तीचे मिळू शकते आहे कृषी विद्यापीठामध्ये चार कृषी विद्यापीठाच्या चा अंतर्गत अनुदानित सदतीस ज्यामध्ये दोन हजार आठशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल तर खाजगी विनाअनुदानित एकशे बावन्न विद्या वि महाविद्यालय आहे त्यामध्ये बारा हजार चारशे पन्नास विद्यार्थ्यांना प्रवेश मिळते आपण आत्ताच विद्यापीठ पाहिलेले आहे या कृषी विद्यापीठामध्ये कृषी विद्यापीठ म्हणजे बी एस सी अभ्यासक्रम हा चार वर्षाचा असून यामध्ये सात कृषी अभ्यासक्रम ज्यामध्ये बी एस सी ऑनर्स ऍग्रिकल्चर बीएससी ऑनर्स उद्यान विद्या बीएससी ऑनर्स वनविद्या वनविद्या त्यानंतर बीटेक अन्न तंत्रज्ञान ज्याला फूड टेक्नॉलॉजी म्हणतो बीटेक बायोटेक्नॉलॉजी बीटेक कृषी अभियांत्रिकी बीएससी ऑनर्स सामाजिक विज्ञान बीएससी ऑनर्स मत्स्य विज्ञान बीएससी ऑनर्स कृषी उद्योग व्यवस्थापन ह्या सर्व अभ्यासक्रम उपलब्ध आहे आणि खूप चांगल्या संधीसुद्धा उपलब्ध आहे आणि म्हणून मित्रांनो एम एस सी ई टीची आपण तयारी करत असताना कृषी शिक्षणामधील काय संधी आहे सुद्धा आपण या ठिकाणी परिचय थोडक्यात परिचय घेतलेला आहे म्हणून आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये जाणं आवश्यक आहे कारण भविष्य काळामध्ये या ठिकाणी टिश्यू कल्चर आपण बघता आहात वाढत्या लोकसंख्येला पुरेसं अन्न देणं हे संपूर्ण जगापुढं मोठं आव्हान ठरणारं आहे शेतीसाठी जी जमीन कमी होत आहे त्यामुळे कमीत कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ज्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे जास्त उत्पादन देणाऱ्या दर्जेदार अन्नधान्याच्या जाती विकसित करणे आधुनिक पद्धतीनं हरितगृहाची निर्मिती हे आपण यामध्ये करू दर्जेदार अन्नाच्या जाती विकसित करणे आधुनिक पद्धतीने हरितगृह भाज्या फुले यांची लागवड करून निर्यात करणे पशुपालन पशुसंवर्धन खत उत्पादन अन्नधान्याचं परिरक्षण प्रिझर्वेशन करणे कृषी अभियांत्रिकी अवजारे निर्मिती करणे इत्यादी उद्दिष्ट